हे गाईज, मी वृंदा हेबाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर येस, आज आम्ही आहोत कुन्नूर मध्ये. तर उटी टू कुन्नूर आम्ही टॉय ट्रेन मधून आलो. तर आज सगळे कुन्नूरचे पॉइंट्स कव्हर करणार आहोत, तर त्याचाच हा व्लॉग आहे. तर तुम्ही बघा हे सगळे स्पॉट्स आणि टॉय ट्रेनचा आमचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता, तर तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. तर येस, हे आहे उटी मधलं टॉय ट्रेन चं स्टेशन. तर इथून आमची टॉय ट्रेन आहे कुन्नूर पर्यंत. तर खूप फेमस टॉय ट्रेन आहे, तर याचं बुकिंग जे आहे ते इथे होऊन सुद्धा होतं, पण ऑनलाईन वेबसाईट थ्रू ही होतं. तर ऑनलाईन तुम्ही आधी थोडे दिवस केला तर ते कन्व्हिनियंट राहील, कारण इथे येऊन केलं तर तुम्हाला खूप वेटिंग राहतं. अँड येस, चालू झालेला आहे आमचा टॉय ट्रेनची जर्नी, टॉय ट्रेनचा प्रवास. तर उटी टू कुन्नूर हे जे आहे ते अ साऊथ इंडियन फेरी टेल असं त्याला नाव दिलेलं आहे स्पेसिफिक, कारण उटी याला क्वीन ऑफ हिल्स म्हणतात. आणि उटी टू कुन्नूर हे जे आहे ते निलगिरी माउंटेन किंवा निलगिरी हिल्सच्या फॉरेस्टमधून ही ट्रेन जाते. हा जो प्रवास आहे तो ऑलमोस्ट 2.5 तासांचा आहे. तर हे जे ट्रेन जाते ते मस्त वेगवेगळ्या आणि खूप साऱ्या टी गार्डन्समधून, चहाचे जे गार्डन्स आहेत त्याच्यामधून जाते. परत जसं मी म्हटलं, निलगिरी माउंटन्स किंवा निलगिरी फॉरेस्टमधून जाते. आणि ते युकॅलिप्टसचं फॉरेस्ट आहे ज्याचा खूप असं बारीक सुगंध येत असतो. तर खरंच खूप ऑसम जर्नी होती ही. खूप वाचलंय मी कुन्नूर टॉय ट्रेनबद्दल, तर त्यांनी असंही लिहिलेलं होतं की एका ड्रीमी वॉटर कलर पेंटिंगच्या दुनियेतून तुम्ही जाता हे असं फिलिंग येतं. तर खूप एन्जॉय केलं आम्ही, व्हिडिओज काढले, फोटोज काढले, मस्त होता हा प्रवास. तर हा होता पहिला पॉईंट कुन्नूरमधला, जो होता सिम्स पार्क किंवा सिम्स गार्डन. खूप सुंदर गार्डन होतं आहे, खूप मोठ्या एरियामध्ये स्प्रेड होतं. आणि सकाळी सकाळी पहिला पॉईंट होता म्हणून इथे थोडंसं विश्रांती घेतली आम्ही, थोडा नाश्ता होता आमच्यासोबत, तर ते खाल्लं, फ्रेश झालो आणि खूप रिलॅक्स झालो इथे बसून. आणि मग पुढचे पॉईंट्स करायला चालू केलं आम्ही. आणि हा सगळ्यात मेन पॉईंट आहे कुन्नूरमधला, ज्याला म्हणतात डॉल्फिन्स नोज. तर ते डॉल्फिनच्या नोजसारखं त्याचं शेप किंवा त्याचं वरचा कडा दिसतो, म्हणून त्याचं नाव तसं ठेवलेलं असावं कदाचित. आणि ह्याला पण ऑलमोस्ट 1.5-2 किलोमीटरपर्यंत असं जंगलातून अशी पायवाट टाईप रस्ता आहे, आणि नंतर मग असं दरीचा व्ह्यू आणि एकत्रित व्ह्यू. खूप सुंदर पॉईंट होता हा. आणि डॉल्फिन नोजपर्यंत येऊपर्यंत पण 2-3 पॉईंट्स होते, ते ऑन द वे आम्ही कवर केले, तेही सीन सीनरीचेच होते. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता हा कुन्नूरचा. अँड येस, हे होते 2-3 दिवसाच्या जे आम्ही उटीमधलं मार्केट फिरलो, त्यामध्ये खूप सारे दुकान आहेत तिथे चॉकलेट्सचे. जसं मी पहिल्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं, उटीमध्ये चहा आणि चॉकलेट हे खूप फेमस आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, प्युअर चॉकलेट्स ते वे करून देतात तुम्हाला. तर खूप सारे चॉकलेट्स होते, आम्ही त्याची शॉपिंग केली आणि चहा पावडर टीचं सुद्धा शॉपिंग केलं. तर हा होता छोटासा व्लॉग कुन्नूरचा. तर तुम्ही उटी आणि म्हैसूरचा व्लॉग बघितला नसेल तर तोही व्लॉग नक्की बघा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.